नऊ वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. नवीन वर्षात वाचाळवीरांना सुबुद्धी यावी अशी प्रार्थना. देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये 206वा शौर्य दिन उत्साहात साजरा. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी जमले. लोकसभा निवडणुकीसाठी रामदास आठवले तयारीला. राज्यात 2 तर देशभरात 8 ते 10 जागांवर लढण्याची मागणी. अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनाला जयंत पाटील जाणार. म्हणाले, राम सर्वांचा, राम मंदिर होतं याचा आनंद. 9 वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का. सुनामीचाही इशारा. नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन. उत्तर भारतात धुक्याचा कहर. दिल्लीहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचे हाल. ट्रेन 10 ते 12 तास उशिरा धावतायत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा वन डे क्रिकेटला रामराम. 2023 वर्ल्ड कपमध्ये कांगारूंसाठी ठोकल्या होत्या सर्वाधिक धावा. इस्रोच्या एक्सपोसॅट उपग्रहाचं श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण. ब्लॅक होल आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करणार. अभिनेत्री रकुलप्रीत सिंग लवकरच अडकणार विवाह बंधनात. बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत 22 फेब्रुवारीला गोव्यात संपन्न होणार लग्न सोहळा.